मालवणी चिकन ही कोकणातील एक अतिशय प्रसिद्ध रेसिपी आहे. अस्सल खवय्यांसाठी मालवणी चिकन व कोंबडी वडे ही एक पर्वणीच आहे. हे चिकन जास्त काही तामझाम न करता झटपट बनते व चव म्हणाल तर अप्रतिम येते. नमस्कार, मी अलका. अलकाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण मालवणी पद्धतीने चिकन कसे बनवायचे हे पाहणार आहोत. कोंबडी वड्यांची रेसिपी मी आधीच शेअर केलेली आहे, तुम्हाला हवी असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. येथे मी गावरान 1 किलो चिकन घेतलेलं आहे. चिकन 2 ते 3 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. हे चिकन आता आपण मॅरिनेट करून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यात 1 इंच आल्याचे तुकडे, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या व थोडीशी कोथिंबीर घालून बारीक पेस्ट करून घेऊयात. चिकन मॅरिनेट करण्यासाठी आलं, लसूण, मिरची व कोथिंबीरीची पेस्ट टाकूयात. 2 चमचे मालवणी मसाला, 1 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा हळद, 1 चमचा मीठ आणि 1 चमचा तेल टाकूयात. आता हे सर्व मसाले चिकनला व्यवस्थित लावून घेऊयात, जेणेकरून चिकनच्या पीसेसला ह्या सर्व मसाल्यांचं छान कोटिंग झालं पाहिजे. आता हे चिकन आपण 1/2 तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत. चिकन मॅरिनेट होईपर्यंत आपण ग्रेव्हीचा मसाला तयार करून घेऊयात. सर्वप्रथम थोडेही तेल न घालता आपण थोडे खडे मसाले भाजून घेणार आहोत. ते म्हणजे 3 वेलदोडे, 2 दालचिनीचे तुकडे, 3 लवंगा, 3 ते 4 काळी मिरीचे दाणे आणि 3 ते 4 काश्मीरी लाल मिरच्या. काश्मीरी मिरच्यांमुळे ग्रेव्हीला रंग व स्वाद खूप सुरेख येतो. खडे मसाले भाजून झालेले आहेत, हे काढून घेऊयात. आता पॅनमध्ये तेल टाकून 3 उभे चिरून घेतलेले कांदे टाकून घेऊयात. यातच 1 इंच आल्याचे तुकडे व 9 ते 10 लसूण पाकळ्या टाकून कांदा सोनेरी रंगावर येईपर्यंत परतवून घेऊयात. चिकन व मटण बनविताना कधीही आलं, लसूण व कांदा जरा जास्त प्रमाणात वापरला जातो. ह्या वस्तूंमुळे नॉनव्हेजला चव खूप छान येते. मंद आचेवरच कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत परतवून घेऊयात. कांदा मस्त भाजून झालेला आहे. आता यात खोवलेला ओल्या नारळाचा किस टाकून घेऊयात. येथे मी अख्खा 1 नारळ घेतलेला आहे. मालवणी पद्धतीत ओल्या नारळाचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. आता हे मिश्रण नारळाचा किस गुलाबी रंगावर येईपर्यंत परतवून घेऊयात. खोबऱ्याचा किस मस्त परतवून झालेला आहे, तुम्ही कलर बघू शकता. आता गॅस बंद करूयात व हे मिश्रण व्यवस्थित थंड होऊ देऊयात. थंड झाल्यावर मग ह्या मिश्रणाची मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. एका पॅनमध्ये 3 डाव तेल तापून त्यात जिऱ्याची फोडणी करून घेऊयात. यात 2 ते 3 तमालपत्र घालून 2 चमचे लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला घालूयात. आपण मॅरिनेट करताना पण मसाले वापरलेले आहेत, हे लक्षात ठेवून मसाले घालावेत. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. तेलातच कोथिंबीर घातल्यामुळे कोरडे मसाले जळत नाहीत. शिवाय कोथिंबीरीचा छान सुगंध तेलात उतरून ग्रेव्ही टेस्टी बनते. आता यात कांदा खोबऱ्याचं वाटून घेतलेलं वाटण टाकूयात. हे वाटण व्यवस्थित मिक्स करून वरून 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊयात. 5 मिनिटांनंतर बघा, वाटणाला मस्त तेल सुटलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता यात मॅरिनेट केलेले चिकन टाकून घेऊयात. चिकन टाकल्यानंतर पुन्हा छान मिक्स करून घ्यावे, जेणेकरून वाटण व चिकन व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे. पुन्हा पॅनवर झाकण ठेवून चिकन वाफेवरच 80% शिजवून घेऊयात.
यात मी अजिबात पाणी घातलेलं नाही, वाटणातच हे चिकनचे तुकडे मस्त शिजू द्यावेत। पण मध्ये मध्ये हे मिश्रण ढवळून घ्यावे जेणेकरून वाटण तळाला खाली लागणार नाही। 20 मिनिटांनंतर बघूयात। मस्तच बघा किती छान तेल सुटलेलं आहे, शिवाय चिकनचे तुकडेही मस्त ज्यूसी झालेले आहेत। म्हणून कधीही वाफेवरच 80% चिकन शिजू द्यावे, म्हणजे चिकनला छान चव येते। तुम्ही कुकरलाही शिजवू शकता, पण त्या चिकनला अशी चव येत नाही। आता यात ग्रेव्हीसाठी गरम पाणी टाकूयात। गरम पाणी टाकल्यामुळे ग्रेव्हीला मस्त तर्री येते, म्हणजे तेल सुटतं व चवही छान येते। पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता। मालवणी रस्सा हा थोडा थिकच असतो, म्हणून त्या अंदाजाने पाणी टाकावे। आता यात चवीपुरते मीठ टाकूयात, पण लक्षात ठेवा की मॅरिनेट करतानाही आपण मीठ टाकलेले होते। मिक्स करून पुन्हा चिकन शिजू देऊयात। 10 मिनिटांनंतर बघा, चमचमीत मालवणी चिकन बनून रेडी झालेलं आहे। वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात। आता गॅस बंद करून झाकण ठेवून चिकन 5 मिनिटांसाठी असेच ठेवून देऊयात। तर तुम्हीही मालवणी पद्धतीचं चिकन नक्की करून बघा। चिकन कसे बनले हे मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी बघितली, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार। पुन्हा भेटूया अशा एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।